आता बातमी येते म्हैसूर मधून। साडेतीन मुहूर्तांपैकी असलेला एक मुहूर्त म्हणजे आजचा दिवस दसरा। आनंद आणि उत्साहाच्या वातावरणात सर्वत्र दसरा साजरा केला जातो। अशी आख्यायिका आहे की आजच महिषासूर राक्षसाचा देवीने वध केला होता, तसंच आजच पांडव अज्ञातवास संपवून परत आले होते। भारतातील विविध प्रांतात विविध पद्धतीने दसरा साजरा केला जातो, त्यातीलच एक म्हणजे म्हैसूरचा दसरा। चला तर आपण पाहूयात म्हैसूरचा दसरा। कर्नाटकातील शासकीय सण म्हणजे म्हैसूरचा दसरा। या सणाला कन्नड मध्ये नधब्बा असं म्हटलं जातं। 40 वर्षांपूर्वी सुरू झालेला हा दसरा आजही आपलं वेगळेपण जपून आहे। 15व्या शतकात विजयनगरच्या राजांनी श्रीरंगपट्टण इथं सुरू केलेला हा सोहळा आजही वडियार घराण्याचे वारस श्रीकांत दत्त नृसिंहराज वडियार खासगी दरबार भरून साजरा करतात। म्हैसूर दसरा हा 10 दिवसांचा उत्सव असतो, जो नवरात्रात साजरा केला जातो, जो विजयादशमीपर्यंत चालतो। हा महोत्सव म्हैसूरच्या छोट्या शहराचा सर्वाधिक प्रतीक्षित असलेला कार्यक्रम आहे। या महोत्सवाच्या वेळी म्हैसूरला भेट दिली असता नृत्य, संगीत आणि मिरवणुकीतलं वेगळेपण पाहायला मिळतं। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी MKN चे YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा। ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त MKN, प्रतिबिंब वास्तवतेचं।